हे अधिवेशन 3 आठवड्याचं घेऊन ती भर काही प्रमाणामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न हा जर सरकारने केला तर विरोधी पक्षाच्या वतीनं तशा प्रकारची मागणी देखील आमची आहे की अधिवेशन 3 आठवड्याचं त्या ठिकाणी घ्यावं. अशा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर पण अनेकांची अनेक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वाचाळवीर थांबायला तयार नाही आहेत. काही महाराष्ट्रामध्ये काम करायच्याऐवजी नको त्या गोष्टी बोलत असतानाचं चित्र आपण ज्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पाहिलेले असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मागासवर्गीय मुलामुलींचे, आदिवासी मुलामुलींचे, अल्पसंख्याक मुलामुलींचे आणि ओबीसी मुलामुलींचे ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळतात, जे काही मदत मिळते सरकारच्या वतीनं ती मदत देखील त्यांच्या फी रूपाची वेळेमध्ये जात नाही. करोडो रुपये वेगवेगळ्या एकेका संस्थांचे, पत्रकार मित्रांनो, एकेका संस्थांचे, म्हणजे जर एखादं कॉलेज मोठं असेल तर त्यांचे करोडो रुपये थकलेले आहेत, त्याच्याबद्दल काही ठोस भूमिका काय राहणार आहे? कर्ज तर मोठ्या प्रमाणावर काढले जातं, आता मधी 60,000